नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजेच इरबीन येथील सिटी स्कॅन व एक्सरे मशीन बंद आहे। त्यामुळे एक्सरे साठी आलेल्या अनेक रुग्णांना एक्सरे शिवायच परतावे लागल्याने रुग्णांमध्ये संताप होता। 9 नोव्हेंबरला काही तांत्रिक बिघाड आल्याने मशीन बंद पडली। गुरुवारी तज्ज्ञांकडून सिटी स्कॅन मशीन सुरू झाले, परंतु एक्सरे मशीन मात्र बंदच असल्याची माहिती आहे। मित्रांनो, जिल्ह्याभरातील शेकडो गरीब रुग्णांसाठी इरबीन रुग्णालय आधार असल्याने रोज शेकडो रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी दाखल होत असतात। यामध्ये अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांची संख्याही अधिक असते, त्यामुळे अपघातातील काही रुग्णांचे एक्सरे किंवा सिटी स्कॅन आवश्यक असते। बुधवारी तांत्रिक मशीन बंद असल्याने एक्सरे तसेच सिटी स्कॅनसाठी आलेल्या रुग्णांना इतर रुग्णालयांचा सल्ला देण्यात आला, तर काही गंभीर रुग्णांना नागपूर येथे रेफर करण्यात आल्याने रुग्णांमध्ये संताप पाहायला मिळाला। याची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने गुरुवारी सिटी स्कॅन मशीनची दुरुस्ती केली, परंतु एक्सरे मशीन बंदच असल्याचे काही रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।